स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय जो आहे तो म्हणजे श्रीलंकेविषयीचा. श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व अशी आर्थिक परिस्थिती आहे आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या अभूतपूर्व आर्थिक परिस्थितीपासून संपूर्ण जगाने आणि विशेषतः भारताने आणि भारतातील काही राज्याने धडा शिकणं हे फार गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीलंकेमध्ये जी परिस्थिती आहे ती नेमकी अशी का निर्माण झाली हे सांगणार आहे. आता बघा, ह्या मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल की हा आपला भारत आणि हा श्रीलंका, या दोघांमध्ये अंतर आहे ते म्हणजे अवघं 54 किलोमीटरचंच अंतर आहे. तरी देखील श्रीलंका हा भारताचा भाग नाहीये. इवन अखंड भारत हे ज्यावेळेस आपण बोलतो तर त्यावेळेस आपण इकडचे देश आणि इकडचा म्यानमार ह्या गोष्टी बोलतो. आपण अफगाणिस्तान विषयी बोलतो, आपण पाकिस्तान विषयी बोलतो, परंतु त्याच्यामध्ये कधीही श्रीलंकेचा उल्लेख नसतो. जरी श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे तरी सुद्धा श्रीलंका हा कधी अखंड भारताचा भाग नव्हता हे एकदा समजून घ्या. आता श्रीलंकेमध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती का निर्माण झालेली आहे मी तुम्हाला सांगतो. त्याची कारणं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. आता बघा, श्रीलंका हा जो देश आहे या देशाची लोकसंख्या आहे जवळपास 2.25 कोटी. 2.5 CR पर्यंतची यांची लोकसंख्या आहे. आणि जर का आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की श्रीलंका हे एक बेटच आहे. बेट आहे एक छोटस, म्हणजे यांच्या इथं जास्तीत जास्त ज्या आहेत गोष्टी किंवा यांची अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्थेचा 10% वाटा जो आहे हा 10% वाटा कशाचा आहे तर तो आहे त्यांच्या टुरिझमचा. हे आपण श्रीलंकेविषयी बोलतोय. टुरिझमचा वाटा आहे त्यांचा किती, जवळपास 10%. मग गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनामुळं झालं काय नेमकं, ह्या त्यांच्या टुरिझमचं जे आहे ते कंबरड मोडलं आणि त्याच्यामुळं बहुमूल्य असं परकीय चलन जे आहे ते त्यांच्या इथं मिळणं बंद झालं. सगळा खेळ जो आहे ना हा परकीय चलनाचाच आहे. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार जर का करायचा असेल आणि हा आपला ग्लोबलायझेशनचा जो काळ सुरू आहे याच्यामध्ये कोणताही देश परकीय चलनाशिवाय पुढे मार्गक्रमण करू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात जर का तो भारत असेल, श्रीलंका असेल किंवा जो देश इतर दुसऱ्या देशावरती क्रूड ऑइल साठी जर का डिपेंड असेल किंवा एनर्जीचे स्रोत इतर कोणतेही आहेत त्याच्यासाठी जर का डिपेंड असेल तर. आता भारतासारखीच परिस्थिती श्रीलंकेची सुद्धा आहे. बघा, मी असं का म्हणतोय कारण की श्रीलंका हा देश सुद्धा जो आहे या इकडच्या गल्फ कंट्रीज दिसतात आपल्याला सगळ्या, इथूनच श्रीलंकेला काय येत असणार आहे, क्रूड ऑइल जे आहे ते येत असणार आहे. आणि क्रूड ऑइल जर का घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी त्यांना काय द्यावं लागणार आहे, डॉलर द्यावा लागणार आहे. आणि हा डॉलरच त्यांच्या इथं कमी यायला लागला का, ह्याचं हे कारण आपलं अर्थशास्त्रातलं अगदी साधं सरळ सोपं आहे. बघा, श्रीलंकेची आयात मोठी आहे आणि निर्यात नाहीये. 2.25 कोटी लोकसंख्या आणि त्यातल्या त्यात 10% डिपेंडन्सी कशावरती, टुरिझमवरती. त्याचंही कंबरड मोडलेलं आणि त्याच्यामुळं त्यांच्या इथं जो डॉलर येण्याचं प्रमाण आणि जाण्याचं प्रमाण हे व्यस्त आहे. जास्तीत जास्त डॉलर जो आहे तो त्यांच्या इथून खर्च होत असतो आणि फार कमी प्रमाणातला डॉलर त्यांच्याकडे येत असतो. आता डॉलर येण्याचे मार्ग कोणते आहेत, 2 ते 3 मार्ग आहेत. क्रमांक 1, आयात का निर्यात. तर निर्यात त्यांची जर का चांगली असेल तर त्याच्यातून डॉलर येणार आहे, क्रमांक 1. क्रमांक 2 काय आहे, तर जर का बाहेरच्या देशामध्ये जे श्रीलंकन नागरिक आहेत त्यांनी जर का त्यांच्या देशामध्ये परत काही पैसे पाठवले तर त्यातून देखील त्यांना डॉलर मिळू शकतं किंवा परकीय चलन उपलब्ध होऊ शकतं. आणि क्रमांक 3 ते म्हणजे जर का त्या देशाने लोन घेतलं तर किंवा कर्ज जर का घेतलं तर. आता यातला पहिला जो पर्याय होता तो म्हणजे कोणता, तर त्या देशाची निर्यात जी आहे ना ती निर्यात काही इतकी चांगली नाहीये, तर तो पहिला पर्याय जो आहे तो त्यांचा रद्द झाला. क्रमांक 2 काय, तर बाहेरच्या देशांमधले जे नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवलेला पैसा जो आहे परकीय चलन ते. तर आता किती असे असणार आहेत बाहेर आणि त्याच्यामुळे अगदी इकॉनॉमी सावरली जाऊ शकेल याचे चान्सेस देखील फार कमी आहेत, त्याच्यामुळे तोही पॉइंट बाजूला पडला. आणि क्रमांक 3 जो मी तुम्हाला आता म्हणलं तो म्हणजे काय, तर लोन घेणं.
आणि नेमकं हे लोन जे आहे ना तेच श्रीलंकेच्या अंगावरती आलेलं आहे. मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी काहीतरी श्रीलंकेवरती जवळपास $35 बिलियनचं लोन होतं. $35 बिलियन. आणि सध्या परिस्थिती श्रीलंकेमध्ये अशी आहे की त्यांच्यापाशी अगदी एक महिना पुरेल इतकंच परकीय चलन उपलब्ध आहे आणि त्यांना येत्या वर्षभरामध्ये जवळपास $4 ते $5 बिलियन जे आहेत जे त्यांनी कर्ज रूपात घेतले होते त्याचे ईएमआयज वगैरे जे म्हणतो किंवा जे सोवेरेन बॉन्ड्स असतात त्या स्वरूपातले पैसे त्यांना रिटर्न करायचे आहेत. आता हे झालं त्यांचं पहिलं कारण काय आहे. मग क्रमांक एक मी तुम्हाला काय सांगितलं तर टुरिझम जे आहे टुरिझमचा त्यांच्या इथे इश्यू झाला. ठीक आहे, हा पहिला मुद्दा झाला. क्रमांक दोन, या देशाची आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि निर्यात त्याच्याशी तुलना करता फार कमी आहे. म्हणजे काय, डॉलर मोठ्या प्रमाणात त्यांचा खर्च होतोय. डॉलर खर्च कशावरती होतोय तर तो होतोय आयातीवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय. आणि क्रमांक तीन, अजून काय होतं, त्यांनी लोन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे ते त्यांना फेडायचं आहे. आणि एक फार महत्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्याविषयी चर्चा होताना दिसत नाहीये तो चौथा मुद्दा तो हा आहे की 2021 मध्ये सध्याच्या श्रीलंकन सरकारने केलं काय, परकीय चलन वाचावं म्हणून त्यांच्या इथं खत जे आहे ते मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करत होते आणि नेमकं त्यांनी ते खत इम्पोर्ट करणं बंद केलं आणि एक नवीन पॉलिसी त्यांच्या देशामध्ये आणली. ती पॉलिसी म्हणजे काय, इथून पुढे श्रीलंकेमध्ये जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फार्मिंग होईल किंवा त्याला आपण नॅचरल फार्मिंग म्हणतो त्या पद्धतीची शेती केली जाईल. त्याच्यामुळं डबल त्यांच्या इथं तोटा झाला. झालं कसं, खत उपलब्ध नसल्यामुळं खूप साऱ्या जणांनी केलं काय, केलं पेरणीच केली नाही आणि ज्यांनी कोणी केली त्यांच्या इथं म्हणावं तसं उत्पादन झालेलं नाही. आता जर का हा देश समुद्राच्या शेजारचा आहे, चारही बाजूनी जर का समुद्र आहे, तर या देशामधलं मूळ अन्न किंवा महत्वाचं अन्न काय असणार आहे, तांदूळ. आणि नेमकं त्याचंच प्रोडक्शन त्यांच्या इथं कमी झालं. कशामुळं, तर सरकारच्या या नॅचरल फार्मिंगच्या कन्सेप्टमुळं. परंतु सरकारचा उद्देश देशाला लगेच नॅचरल फार्मिंग कडे ओढण्याचा होता का, हो नाही. त्यांचा मूळ उद्देश काय होता, जर का आपण खत इम्पोर्ट केले नाही तर काय होणार आहे, आपलं बहुमूल्य असं परकीय चलन वाचू शकतं, डॉलर वाचू शकतो. परंतु ते सुद्धा त्यांच्या अंगलट आलं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यांनी ह्या सगळ्यांवरती अजून भार टाकला तो मुद्दा म्हणजे हा आहे की श्रीलंकेमध्ये सध्याचं जे सरकार आहे या सरकारने त्यांच्या इथं इलेक्शन मध्ये एक आश्वासन दिलं होतं. इलेक्शन मध्ये एक आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन काय होतं, आश्वासन असं होतं की जर का आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही सध्या तुम्ही जो टॅक्स देताय त्यातला 50% टॅक्स जो आहे तो आम्ही कमी करू. म्हणजे बघा, दुहेरी मारे हात, म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार. एक, तुमच्या इथलं टुरिझम जे आहे त्याची परिस्थिती वाईट आहे. क्रमांक दोन, काय, तुमची निर्यात म्हणावी तितकी नाहीये आणि आयात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. क्रमांक तीन, तुम्ही भरमसाठ कर्ज सुद्धा घेऊन ठेवलेलं आहे. आणि क्रमांक चारला तुम्ही अजून काय केलं, तर बाबा तुम्ही लोकांना असं म्हणलात की आम्ही 50% तुम्हाला तुमच्या एकूण जो तुमचा टॅक्स आहे, मग दोन्ही पद्धतीचं डायरेक्ट टॅक्स असेल किंवा इनडायरेक्ट टॅक्स असेल, ह्या दोन्हीमध्ये 50% आसपासची जी त्यांनी सूट दिली त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा जो हक्काचा रेव्हेन्यू होता तो देखील 50% कमी झाला आणि ही परिस्थिती अजून खराब झालेली आपल्याला दिसतीये, जे की फार प्रॉब्लेमॅटिक आहे. बघा ना, एकाच वेळेला सगळीकडून सगळेच्या सगळे संकट आलेली आहेत अशी परिस्थिती श्रीलंकेची झाली. मग श्रीलंकेच्या मदतीला कोण धावून आलं, तर आपण धावून आलो. भारताने काय केलं, सर्वप्रथम श्रीलंकेला अन्नधान्य जे आहेत ते पाठवायला सुरुवात केली. क्रमांक एक. क्रमांक दोन, फेब्रुवारीमध्ये आपला त्यांच्याबरोबर एक करार झाला होता, त्या करारानुसार ह्या महिन्यामध्ये श्रीलंकेला आपण पेट्रोल आणि डिझेल सुद्धा पाठवतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ह्याच्या बदल्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी श्रीलंकेबरोबर करार केलेला असू शकतो किंवा केला जाऊ शकतो. याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट जी आहे भारतासाठी, मधल्या काही काळामध्ये झालं काय, सध्या जे श्रीलंकेमध्ये राजपक्षे यांचं सरकार आहे ते जेव्हा मागच्या टर्मला सत्तेमध्ये आले तर त्यावेळेस श्रीलंकेने भारतापासून दूर जात या चीन बरोबर, इथं हा जो चीन आहे चीन बरोबर जास्तीत जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आणि आता ही परिस्थिती वाईट झाल्यानंतर अपेक्षित हे होतं की चीन त्यांना मदत करेल, परंतु चीनने डायरेक्ट हात वर केले आणि त्यांना
मदत करायला पुढे जो आला तो म्हणजे आपला भारतच. आता बघा, भारतामधून जर का चीनला अन्नधान्य चाललेलं आहे तर भारतामधून या गोष्टी चीनलाच म्हणतोय सॉरी श्रीलंकेला जर का अन्नधान्य चाललेलं आहे तर भारतामधून त्याला विरोध होताना दिसत नाहीये. उलट श्रीलंकन नागरिकांविषयी आपल्या इथं सहानुभूतीच दिसतीये आणि आपल्या इथून मोठ्या प्रमाणात मदत सुद्धा केली जाऊ शकते. आणि श्रीलंकन क्रिकेटमधले जे काही नावाजलेले खेळाडू आहेत त्यांनी त्यासाठी भारताचे आभार सुद्धा मानलेले आहेत. तुम्ही ते वाचलेलं सुद्धा असणार आहे. मग चीनने काय केलं होतं बघा, चीनने श्रीलंकेमधली जी बंदरं आहेत एक हंबनटोटा म्हणून आहे यांचं, ते हंबनटोटा विकसित करायला घेतलं होतं आणि त्याला आता श्रीलंकेमधल्या नागरिकांचा सुद्धा विरोध होतोय. आणि चीनने जे काही कर्ज दिलेले श्रीलंकेला दिलेलं असेल किंवा खूप साऱ्या ज्या लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत किंवा आफ्रिकन कंट्रीज आहेत ह्यांना सुद्धा चीनने मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेले आहे. चीनचा कर्जाचा व्याजाचा दर जो आहे हा फार मोठा आहे. कशाशी तुलना करता, जे विकसित राष्ट्र आहेत ते जे कर्ज देतात त्याच्याशी तुलना करता आणि चीनची वसुली सुद्धा खूप कठीण आहे. त्याच्यामुळे श्रीलंकेला त्रास होताना आपल्याला दिसतोय बघा, ही सगळी परिस्थिती आहे. आता अजून एक यातला मुद्दा जो आहे तो म्हणजे हंबनटोटा बंदर जे चीन डेव्हलप करते त्याच्यामुळे होत काय होतं बघा, झालं काय, चीनने भारताभोवती माळ गुंफायला सुरू केली होती. म्हणजे इथलं पाकिस्तान मधलं एक बंदर त्यांनी डेव्हलप करायला घेतलं ग्वादर, हे हंबनटोटा जे आहे ते बांगलादेश मधलं चितगाव बंदर जे आहे ते डेव्हलप करायला घेतलं. म्हणजे भारताभोवती ते काय करत होते, हे असं एक रिंग, त्यांचं पर्ल्सची रिंग जी आहे ना तसं काहीतरी ते त्याला म्हणत, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स असं त्याला नाव दिलेलं होतं. नाही, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स हे आपलं आहे सागरमाला, परंतु ते आपल्या भोवती एक फास आवळत होते. आपल्या नेव्हीला जे आहे ते त्रास देता येऊ शकेल किंवा भारताची सगळीकडून कोंडी करता येईल आणि हिंदी महासागरावर ते कुठेतरी स्वतःचं नियंत्रण मिळवता येईल यासाठी चीन हे सगळं करत होतं. परंतु हा सगळा डाव आता श्रीलंकेच्या अंगलट आलेला आहे आणि अल्टिमेटली श्रीलंकेने मदत कोणाला केली, चीनला. कशाला? तर भारताला काउंटर करायला. परंतु मदतीला त्यांच्या कोण आला तर भारतच. आता श्रीलंकेमधली जी परिस्थिती आहे ही मेनली घडलेली आहे कशामुळं, हे जे म्हणतायत तर ते आहे कर्ज. म्हणजे अंथरुणाच्या बाहेर पाय काढायचा प्रयत्न केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि तशीच परिस्थिती आजच्या दिवशी भारतामधले काही राज्य जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसतीये. कुठे कुठे हे झालेलं आहे तर क्रमांक एक ते म्हणजे वेस्ट बेंगॉल या ठिकाणी परिस्थिती सध्या गंभीर आहे. नंतर क्रमांक दोन आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश आणि नुकत्याच जिथल्या निवडणुकांचा निकाल लागला ते म्हणजे पंजाब, यांच्या इथे सुद्धा परिस्थिती जोरदार आहे. एकूण जो जीडीपी आहे जीडीपीशी तुलना करता 60% लोन असणं इज गुड. म्हणजे डेफिसिट जो म्हणतात म्हणजे त्याच्या 60% असेल तर ठीक आहे. परंतु श्रीलंकेमध्ये परिस्थिती 120% गेलेली, दुप्पट झालेला आहे. आणि सध्या वेस्ट बेंगॉल आणि पंजाब हे जवळ येताना दिसतात. हे झाले कशामुळं तर पॉप्युलर राजकारण करण्यामुळं, म्हणजे लोकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या घोषणा केल्या जातात त्याच्यामुळं हे सगळं होताना दिसतंय. आता पंजाबमध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं काय, सांगितलं की आम्ही महिलांच्या खात्यावरती इतके सारे पैसे जमा करूत, ही योजना आणूत, ती योजना आणूत. आणि त्याच्यामुळं अल्टिमेटली तिथे 17,000 कोटीचा एक्स्ट्रा बोजा पडणार होता, 17,000 कोटीचा. आणि ज्यावेळेस अॅक्च्युअल गव्हर्नमेंट आली तर त्यावेळेस लक्षात आलं की परिस्थिती काय आपल्या हातात येत नाहीये. मग त्यांनी लगेच काय केलं, पंजाब गव्हर्नमेंटच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे 1,00,000 कोटीचं पॅकेज मागितलं. आणि म्हणूनच आपल्याला अभ्यासामध्ये एक महत्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे FRBM, फिस्कली रेस्पॉन्सिबल बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. ह्याच्यामध्ये ते काय सांगतायत बाबा, अंतरून पाहून पाय पसरा, तुमचा खर्च किती आहे, उत्पन्न किती आहे याची सांगड घाला. आणि श्रीलंकेपासून नक्कीच सगळ्यांना शिकण्यासारखं खूप काही आहे, आपल्याला एक देश म्हणून आणि राज्यांना सुद्धा शिकण्यासारखं खूप काही आहे. या संदर्भातले अजून एपिसोड्स आपण नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करूत. पण तुर्तास तरी तुम्हाला जर काही माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अभ्यास करणारे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना जर का अजून कोणत्या विषयाविषयीची अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी सुद्धा तसं कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही. धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये.
बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोर वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.